ह्याला अशी वजळी म्हणतात, हे बकऱ्याच्या पोटातलं असतं सगळं नाही का, आणि ते बारीक करून देतात आपल्याला, आणि हे पण नाही का म्हणजे चांगलं असतं शरीराला खाल्ल्याला। जरा मीठ टाकूया, धुवून घेतलंय स्वच्छ, मीठ आणि हळद टाकायचं। आता वाटा मिळतो, वजडी म्हणते त्याला, वजडी जे खात नाहीत त्यांनी बघू नका बाई, म्हणजे ही काय दाखवाय ना। हे अद्रक लसूण पेस्ट हे घेऊया सगळं मिक्स करून, एक चमचा घेऊया त्याच्यानं हे सगळं मिक्स करून घेऊया। ह्याचा रस्सा खूप टेस्टी होतो आणि पुरुषांना खूप पौष्टिक असतं, हे असं ताकद वगैरे येण्यासाठी खाल्लेलं। इकडे मिक्सर मध्ये पेस्ट करून घेतली, तर ह्यात तुम्हाला काय काय टाकले सांगते। एक टमाटर, 3-4 कांदे आणि खोबरं हे सगळं तळून घेतलं, तळलं चांगलं आणि मग असं मिक्सर मध्ये पेस्ट करून घ्यायची। बाकी काय नाही टाकलं ह्याच्यामध्ये, फक्त टोमॅटो कमी वापरायचे नाही, एकच टोमॅटो घेतले मी, कांदे जास्त घेतले तरी चालतील तुम्हाला जर जास्त माणसं असतील तर। आता कुकर ठेवलाय, तेल टाकून घ्या आता थोडस। आता बघा कुकर घेतला आपण आणि ह्यात आता थोडस तेल घेतलं, जास्त नाही। आता हे मिठाचं मी बनवणार आहे, परत ह्याला नाही का तर्री येण्यासाठी तडका परत द्यायचा। बघा हे कुकर मध्ये आता नेहमी सारखं तुम्हाला माहिती ह्याला वापरून घ्यायचं, झाकण ठेवायचं असतं, लगेच कुकरचं टोपण लावायचं नाही, वाफळून घ्यायचं। एका साईड न उकडलं असं दोन्ही साईड ना उकडून घ्यायचं चांगलं। चांगलं असं पाणी सुटून घ्यायचं ह्याच्यातनं, कारण पाणी सुटतंय आता ह्याला वापरून तर घेतलं आपण। हे सगळा मसाला टाकायचा ह्यात, एकीकडे कोमट पाणी करून घेतलंय मी, कोणाला मिठाचं आवडत असेल तर नाही का मिठाचं तुम्ही ठेवू शकता। खूप सोपी आहे मटणाची आमटी, मला लय आवडते सोपी रेसिपी। कोमट पाणी गार झाले बघा, गरम करून घेतले जाते। जरा राटा राटा शिजला मसाला, जरा ही पाणी टाकून घेत। बघा इकडं एक न हे दोन कबूतर येतात बाई सारखी माझ्याकडं, हे इथंच असतात म्हणजे राहत नाहीत पण येतात काय तर अशी ना, मग मी थोडस टाकते त्यांना तांदूळ आलं तर। जोडी आहे जोडी नर आणि मादीची। आता बघा रटा रटा चांगलं असं पाणी सुटलंय, ह्यात आपण मसाला पण टाकलाय सगळं काय, आणि हे मिठाचं करतोय आपण, फोडणी मग बाजूला दिली तर चालतील तर। आता केवढा रस्सा बनवायचा आहे ते अंदाजे पाणी टाक, कारण ह्यातलं थोडस आटणार पाणी शिजायला, एक जास्त नाही वेळ लागत ह्याला, फक्त 4 शिट्ट्या घ्यायच्या, 4 शिट्ट्या बस झालेले, पण पातळ नाही चांगलं लागत थोडीशी आमची। आता मीठ तर आपण ऑलरेडी पहिल्याला टाकलेलंच असते, तरी पण थोडस टाकूया, कारण पाणी वाढवलं की मिठाची चव जाते। थोडस मीठ टाकलं झालं, आता हे 5 शिट्ट्या घेऊन शिजून घेते। आता ह्याला फक्त आपल्याला काळा तिखटाचा तडका द्यायचा तेला टाकून, आपली भाजीच रस्सा तयार होणार, पण मिठाचं पण काय काय बरेच जण खाते म्हणून मिठाचं ठेवलंय मी, म्हणजे मिठाचा आधी शिजून घेते। आता आपण फोडणी देऊया, म्हणजे नाही का तर्री वगैरे रस्त्याला येते ना ती बनवूया, कारण आधी मिठाचं शिजवायला टाकले मी, आता 3 शिट्ट्या झाल्या तर इकडं आपण हे बनवून घेऊया। आता जर तर्रीसाठी थोडं तेल घेतलं नाही का, त्यात पण एवढंच टाकलेलं आहे, दोन्ही मिळून येतं म्हणजे जास्त नाही, एवढंच टाकायचं। आणि आता घाटी मसाला टाकूया गावाकडचा,
हे घाटी सोलापुरी मसाला आहे. हल्ली बचत बटाच्या बायका कुठं पण तुम्हाला हा मसाला मिळून जाईल. कुठं पण स्टॉल वर असतो, बचत गटात येते स्टॉल निघते तिथं विकायला असतो. आणि ऑनलाईन पण मिळतात आता हल्ली युट्यूबला वगैरे बायका बऱ्याच मसाले पण घरपोच पोचवतात. हा मसाला घेऊन ठेवत जावा, त्याशिवाय मटणाला चव येत नाही. आता हे तिखट बरं मॅडम, आमच्याला जरा तिखट लागतं नाही का, फक्त मसाला आहे ना चांगला असा बारीक गॅसवर भाजून घ्यायचा चांगला. आता कच्चापणा वास घालवायचा, करपवायचं नाही फक्त. टोपण काढलं मी आत्ताच शिट्ट्या करून. तर आपला हा मिठाची वजडी बघा, आता काय काय जण लहान मुलं वगैरे मिठाचं खातात ना, कुणाला तिखट नाही म्हणून शिजत, जास्त शिजवायचं नाही ह्याला, मटणापेक्षा कमी ह्याच्यात शिजत. चार शिट्ट्यात शिजलं. तर आता हे मिठाचं मी काढून घेते ह्यातलं. बघा माझी सोपी प्रोसेस पद्धत. आणि हा रस लहान मुलांना वगैरे चांगला असतो, ह्याचं पाणी प्यायला दिलेलं. माणसांना पण आवडतं, मी पण खाते, मी रस्सा खाते भाकरी बरोबर. एवढं मी मिठाचं काढून ठेवलं काय. आता गॅस पिटूया, ह्याच्यामध्ये हे बनवलेलं टाकूया तडका आपला काळा तिखटाचा. जशी जशी आमटी उकळतील ह्याला ऑटोमॅटिक कलर येत राहणार. एक 5 मिनिटं चांगलं उकळून घेऊया. आता की आपला रस्सा तयार झालाय, थोडस मीठ टाकू शकता तुम्ही टेस्ट करून कमी जास्त आहे का बघून. थोडस टाकलं मी किंचित. आता गॅस बंद करून घेऊया. कोथिंबीर टाकू शकता तुम्ही. आता मी अद्रक लसूण कोथिंबीर त्यावेळेस टाकलं होतं, वरून टाकते पण आता आपल्याकडे नाही भांड. कुकर मध्ये दिसत नाही ना व्यवस्थित तुम्हाला. रस्सा काढून घेते. अशा हांडी आहेत माझ्याकडे हॉटेलच्या, आणि गरम आहे कुकर धुवून टाकला तरी चालते. मी अशातच भाज्या वगैरे काढून ठेवते. बघा किती छान तर्री वगैरे आली. कशी वाटली पद्धत? एकदम टेस्टी भाजी म्हणा. हॉटेलमध्ये पण तुम्हाला अशी मिळणार नाही कुठल्या टेस्ट. काला करून खावा, भक्ताबरोबर खावा, अशा प्रकारे वजडीचा रस्सा मी बनवला. आणि हे काय जास्त हाडकं वगैरे नसतात, त्याच्यामुळे लगेच शिजत. इकडं मिठाचा, ज्याला मिठाचं आवडतंय ते हे सगळं नाही का बकऱ्याच्या पोटातलं असतं, त्याचं हे मिळतं, वाटा मिळतं ह्याचा. आणि हा अशा प्रकारे वजडीचा रस्सा तयार झालाय. कमेंट करून सांगा कसा झाला, आवडल्यास लाईक शेअर करा.